वाळवण बंदरांमुळे आमच्या माहितीप्रमाणे समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 7 किलोमीटर आतमध्ये हा पूर्णतः मातीचा भराव या समुद्राच्या पाण्यामध्ये केला जाणार आहे. आज आम्ही परिस्थिती पाहतो, या भागामध्ये जे काही कोलंबी प्रकल्प आहेत त्या कोलंबी प्रकल्पाचे जे बांध मातीचे जे टाकलेले आहेत या बांधांमुळे आज समुद्राची जेव्हा भरती येते तेव्हा हे पाणी आज आमच्या गावपाड्यामध्ये हे पाणी घुसायला लागलेलं आहे. आमच्या गावपाड्यामध्ये जे पिण्याच्या पाण्याचे जे बोरवेल आहेत या बोरवेलला खारट पाणी लागलेलं आहे. आज ही परिस्थिती आज या फक्त फ्रंट प्रोजेक्टमुळे आहे, तर वाळवण बंदर झाल्यानंतर या भागाची परिस्थिती काय होणार आहे. ह्या समुद्र किनाऱ्यावर जे साधारणतः 2-2.5 लाख जो मच्छीमार आहे हा उद्ध्वस्त होणार आहे. जेएनपीटी असं म्हणत आहे की 10 ते 12 हजार लोकांना नोकरी मिळेल. 10-12 हजार लोकांना नोकरी द्यायची आहे की 2.5 लाख मच्छीमारांचा व्यवसाय आपल्याला टिकवायचा आहे, हे आजच्या समोरचं आपलं मुख्य उदाहरण आहे. आणि म्हणून गेल्या 5 वर्षापासून जेव्हापासून आम्ही विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो, आता माझ्या जोडीला विक्रमगड मतदारसंघाचे आमदार आणि माझे सहकारी सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत, आम्ही नेहमी विधान भवनच्या पायऱ्यांवर बॅनर घेऊन आंदोलन केलं की वाढवण बंदर आम्हाला नको आहे. तरी सुद्धा आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आज जसं आमदार साहेबांनी उल्लेख केला की साधारणतः 15 ते 20 हजार पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्रातून या पालघरमध्ये आणलेले आहेत आणि हे हुकुमशाही पद्धतीने आजचं हे बंदराचं उद्घाटन होणार आहे. खरं म्हणजे जेव्हा आम्ही गावातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला असं दिसलं की प्रत्येक गाव पाड्यामध्ये पोलिसांचा फाटा लावलेला आहे आणि नागरिकांना गावातून बाहेर निघण्यास सुद्धा बंदी केलेला अशा प्रकारचं आजचं वातावरण हे पालघर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून याच्यातून आम्हाला असं दिसतं की ब्रिटिश गेले नाही तर ते पुन्हा इथे आलेले आहेत असं आम्हाला वाटतं. कारण की एवढा पोलीस फाटा लावून जर लोकांना घरामध्ये बंदिस्त केलं असेल तर ही हुकुमशाहीच आणि हुकुमशाही पद्धतीने हे जे बंदराचं उद्घाटन होत आहे हे आम्हाला मान्य नाही. आज आम्ही वरोर येथे या भागातील सर्व भूमिपत्र एकत्र आलेले आहेत आणि आम्ही इथे निषेध नोंदवणार आहोत. जसं भुसारा साहेबांनी सांगितलं की उद्घाटन जरी झालं तरी वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे.